नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या शाळेमध्ये हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतरावजी नाईक यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। माननीय वसंतरावजी नाईक हे महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं। त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावामध्ये झाला होता। त्यांना लहानपणापासूनच शेतीची खूप आवड होती। शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता। नंतर जरी शेतकरी कुटुंबात जन्म झालेला असला तरी त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। बी ए पर्यंत शिक्षण घेतलं त्यांनी आणि नंतर आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवत एक आपल्या पुसद तालुक्याचे नगराध्यक्ष ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री इथपर्यंत त्यांनी आपली मजल मारली। ते केवळ आपल्या कर्तृत्वाच्या बळावर। म्हणजे यावरून आपल्याला अशी शिकवण मिळते की आपणही आपल्या कर्तृत्वाने हे सुद्धा बंजारा समाजातीलच एक व्यक्तिमत्व होते, तुमच्यासारखे छोटे बाळ होते, शिक्षण घेतलं, समाजाच्या गरजा जाणल्या आणि आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून ते उदयास आले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात। तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हरित क्रांती म्हणजे काय, तर मित्रांनो हरित क्रांती हा शब्द शेतीशी संबंधित आहे। म्हणजे जर आपली शेती सुधारली, म्हणजे उत्पन्न शेतीमधलं जर चांगलं झालं तर प्रत्येक शेतकऱ्याचा विकास होईल, शेतकऱ्याचा विकास झाला तर समाजाचा होईल, पर्यायाने आपल्या राज्याचा आणि संपूर्ण देशाचा विकास होईल। जर संपूर्ण देशाचा विकास होण्यासाठी शेतीचा विकास अतिशय महत्वाचा आहे हे जाणणारे अतिशय बानेदार व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय वसंतरावजी नाईक हे होते। त्या काळी 1972 मध्ये दुष्काळ पडला होता, अतिशय हलाकीची परिस्थिती होती। दोन वेळेचं जेवण सुद्धा मिळणं आपल्या भारत देशातील नागरिकांना मुश्किल होत। भाकरीसाठी वनवन भटकावं लागायचं। तर त्या काळामध्ये त्यांनी असा पण घेतला, अशी प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन वेळेचं जेवण मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, आणि जोपर्यंत माझ्या शेतकऱ्यांचा विकास होणार नाही किंवा जर शेतकऱ्यांचा विकास झालाच नाही तर मी फाशी घेईन। इतकं त्यांचं शेतकऱ्यांप्रती अतूट नातं जुळलेलं होतं। अशा या महान व्यक्तिमत्वाचा आज जन्मदिवस, आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी या ठिकाणी साजरी करत आहोत। सर्वांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांचं खूप खूप अभिनंदन। जयंत्या पुण्यतिथ्या, ठीक आहे, स्टॉप करायला जयंत्या पुण्य